आता जी सगळ्यात मोठी आणि ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्याचे पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी परत ईडीचा छापा पडलेला आहे. मुंबई आणि नागपूर या दोन्ही निवासस्थानी सकाळी 8 वाजल्यापासून ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा मारलेला आहे. तो छापा अजूनही सुरू आहे, अधिकाऱ्यांची कारवाई आतमध्ये सुरू आहे असं सांगण्यात येत आहे. की अनिल देशमुख हे सध्या नागपुरात नाही, पण त्यांचे कुटुंब हे नागपूरच्या निवासस्थानी आहे. त्यांचे मोबाईलसुद्धा जप्त करण्यात आलेले आहे आणि कागदाची चाचपणी सध्या ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं सुरू आहे. तसेच मुंबईला जे त्यांचं शासकीय निवासस्थान होतं असं सांगण्यात येत आहे की तिथे अधिकाऱ्यांशी किंवा पोलीस अधिकाऱ्यांशी त्यांच्या चर्चा झाल्या होत्या. आणि तो एक मुंबईचे जे पूर्व पोलीस आयुक्त होतं परमवीर सिंग यांचा तो लेटर बॉम्ब होता. त्या लेटर बॉम्बमध्ये निवासस्थानाचं नाव होतं सांगण्यात आलं होतं. काही मिटिंगा तिथे झालेल्या होत्या. त्या निवासस्थानी पण सध्या आता ईडीची कारवाई सुरू झालेली आहे. 3 ते 4 अधिकारी प्रत्येक म्हणजे नागपुरात पण 3-4 अधिकारी आहे, मुंबईत पण मोठ्या प्रमाणात अधिकारी आहे. त्या अधिकाऱ्यांची चाचपणी आता सध्या सुरू आहे. आपल्याला सांगतो की आज 25 जून आहे. आत्ताच्या 1 महिन्याआधी याच दिवशी ईडीचे छापे मुंबई आणि नागपुरात पडले होते. याच्यासोबतच अनिल देशमुख यांचे जितकेही निकटवर्ती होते, जे व्यावसायिक असो की कुटुंबिक असो, त्यांच्याही निवासस्थानी आणि ऑफिसेसवर मागे 1 महिन्याआधी पण अशीच ईडीचे छापे टाकण्यात आलेले होते. सध्या ईडीची जी कारवाई आहे ती सुरू आहे. नागपूरच्या निवासस्थानी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. SRPS पासून मोठा पोलीस बंदोबस्त तिथे करण्यात आलेला आहे. कुटुंबियाकडनं चौकशी सुरू आहे. कुटुंबियातले मोबाईल, कुटुंबियांचे जे मोबाईल आहे ते सुद्धा जप्त करण्यात आलेले आहे. गृहमंत्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे एक पुत्र आहे, ते सुद्धा विधान परिषदेचे सदस्य आहेत. तेही तिथेच निवासस्थानी आहे. त्यांच्या पत्नी पण तिथेच आहे. त्यामुळे ही जी कारवाई आहे ही जी अचानक आज सकाळी 8 वाजल्यापासून दोन्ही ठिकाणी एक सोबत जी रेड म्हणू शकतो आपण तो छापा ईडीकडनं टाकण्यात आला होता. याच्यात समोर काय येणार, कारण की मागील 1 महिन्याआधी जो छापा मारण्यात आला होता तो 12 तासाच्या जवळपास चालला होता. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा ईडीची पूर्ण टीम परत गेली त्यानंतर 1 ते 1.5 तासाच्या आतमध्ये काटोलचा दौरा होता अनिल देशमुखांचा. त्या अर्धवट सोडून त्यांना परत निवासस्थानी बोलवण्यात आलं होतं आणि परत तिची चौकशी सुरू झाली होती. मागील काही कागदपत्रे, लॅपटॉप काही जप्त ईडीकडनं करण्यात आले होते. पण जी जो लेटर बॉम्ब होता परमवीर सिंगाचा आणि कथित 100 करोड रुपये वसुली, दर महिन्यात वसुलीचे जे कथित आदेश परमवीर सिंग यांनी असं म्हटलं होतं की यांनी दिले होते. वाझेचं प्रकरण सध्या राज्य सरकारच्या डोक्यावर आहे. परमवीर सिंगाचं एक डोक्यावर आहे. हे जे सगळे मुद्दे आहे राज्य सरकारला अडचणीत टाकतील का? आणि सध्या जे सुरू आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जी ईडीची टांगती तलवार आहे ती तशीच्या तशीच आहे. त्यांनी राज्य सरकारकडनं सर्वोच्च न्यायालयात एक चार्जशीट पण तयार केली आहे की या हे जे आहे प्रकरण आहे यात अनिल देशमुखांची काहीही अनिल देशमुखांचा काही इन्वॉल्व नाही आहे. ती एक सर्वोच्च न्यायालयामध्ये ती चार्जशीट तयार करून तेही प्रकरण एक सुरू आहे. या प्रकरणामध्ये आज सकाळ उठून एक सगळ्यात मोठी न्यूज जी नागपूरकरांसाठी किंवा मुंबईकरांसाठी आलेली आहे की ईडीचे छापे. सध्या ईडीकडनं चाचपणी चालू आहे, कागदपत्रांची चाचपणी चालू आहे, कुटुंबाची विचारपूस चालू आहे आणि सोबतच कुटुंबातल्या प्रत्येकाचे मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे. दोन्ही ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. आता ही कारवाई किती वेळ चालेल आणि याच्यातून समोर काय होईल ही पण अपडेट घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहे. पात्रा NBC News, नमस्कार.